नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन, और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांनी सौर ऊर्जा प्रकल्प राबवावा यासाठी आमदार मंदा म्हात्रे आणि मनपा आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली। सौर ऊर्जा प्रकल्प राबवणाऱ्यास पालिकेच्या मालमत्ता करात सवलत देण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली। या मागणीला मनपा आयुक्तांनी देखील हिरवा कंदील दिला असून परिपत्रकाद्वारे नागरिकांना आवाहन केले जाणार आहे। भरमसाठ आलेली वीज बिले आणि त्यात वीज बिल भरू न शकल्याने नागरिकांचे कट केलेले कनेक्शन यावर उपाय म्हणून नागरिकांनी सौर ऊर्जेची निर्मिती करावी असे आवाहन यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी केले। आपल्याला माहिती आहे आज वाढणारी विजेची बिलं आणि वीज बिल आज न भरल्यामुळे कनेक्शन तोडले जातात, तर वीज निर्मिती जर आपण केली महानगरपालिकेच्या माध्यमातून सौर ऊर्जा हा जर प्रकल्प, मी गेल्या 2-3 वर्षापूर्वी जेव्हा कमिशनर दिनेश वाघमारे होते तेव्हा मी आणला होता की सौर ऊर्जा हा प्रकल्प जर नव्या मुंबईत राबवला, सोसायटी आहे, हॉस्पिटल आहे, शाळा कॉलेज आहे आणि यांना प्रॉपर्टी टॅक्समध्ये जर आपण सवलत उपलब्ध करून दिली तर निश्चित स्वरूपामध्ये सौर ऊर्जा हा प्रकल्प नव्या मुंबईमध्ये चांगल्या पद्धतीने राबवला जाईल। आयुक्तांनी सांगितले आपली कल्पना खूप चांगली आणि आपण हा प्रकल्प उभा करून हे लोकांना आपण सवलत देऊया। आता ते आज किंवा उद्या ते पत्रक काढून लोकांना आव्हान करणार आहे की ज्यांना सौर ऊर्जा प्रकल्प राबवायचा असेल त्यांना प्रॉपर्टी टॅक्समध्ये सवलत दिली जाईल। यासाठी आज भेटली ऐकताना आणि बरेच विषय होते, कामगारांचे, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न होते, वेगवेगळ्या प्रश्नांवर त्यांच्याबरोबर आज मी चर्चा केलेली आहे।